किंवा त्यामधले अंक एका विशिष्ट पॅटर्न नुसार आलेले असतात. तर ती गुणाकाराची गंमत काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. 15 नंतर पुढची संख्या 3 च्या पटीतली 18 आहे. 18 गुणिले 37 गुणा करेल 666. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 37 गुणाकाराची गंमत पाहणार आहोत. म्हणजे 37 या संख्येला काही विशिष्ट संख्येने जर आपण गुणलं तर जो गुणाकार मिळतो त्यामधल्या ज्या संख्या आहेत त्या एका विशिष्ट पॅटर्न नुसार आलेल्या असतात, किंवा त्यामधले अंक एका विशिष्ट पॅटर्न नुसार आलेले असतात. तर ती गुणाकाराची गंमत काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर त्याच्यासाठी हे 37 अंक आपण 9 वेळा लिहून घेऊया. आता ह्या 37 जर आपण काही विशिष्ट संख्येने गुणलं तर तो गुणाकार मिळणार आहे तो एका ठराविक पॅटर्न मध्ये मिळणार आहे. सुरुवात आपण 3 पासून करूया. 37 जर 3 ने गुणलं तर 3 × 7 = 21, 7 × 2 शिल्लक राहील, 3 × 9 = 2 = 11. गुणाकार मिळतो 111. जर आता 3 पटीतल्या दुसऱ्या संख्येने म्हणजे 6 ने गुणलं तर 6 × 7 = 42, 7 × 4 शिल्लक राहील, 18 × 4 = 22. एक ऑब्झर्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल की 37 ला 3 आणि 37 ला 6 ने गुणल्यानंतर जो गुणाकार मिळाला त्याच्यामध्ये एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थानचे अंक समान आहेत, 1, 1, 1, 2, 2, 2. मग याच पॅटर्न नुसार जर 37 ला 3 पटीतल्या पुढच्या संख्येनं गुणलं म्हणजे 9 ने गुणलं तर गुणाकार येतो 333. त्यानंतर 3 पटीतली संख्या 12 ने 37 ला गुणलं तर 444 मिळेल. म्हणजे 4 हा अंक पुन्हा पुन्हा रिपीट होईल एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी. त्यानंतर 3 पटीतली पुढची संख्या 15 गुणाकार येईल 555. 15 नंतर पुढची संख्या 3 पटीतली 18 आहे. 18 × 37 गुणाकार येईल 666. 18 नंतर येणारी 3 पटीतली संख्या 21, 37 × 21 गुणाकार येईल 777. पुढची संख्या 24 गुणाकार येईल 888. आणि सगळ्यात शेवटी 3 पटीतली संख्या 24 नंतर 27 येते, 27 × 37 गुणाकार येईल 999. तर अशा पद्धतीने 3 पटीतल्या या सर्व संख्यांनी जर आपण 37 गुणलं तर गुणाकार या पॅटर्न मध्ये मिळतो. म्हणजे एकच अंक एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी मिळतो. तर ही 37 गुणाकाराची एक गंमत आहे की 37 या संख्येला 3 पाढ्यातल्या संख्येनं जर गुणलं 27 पर्यंत तर अशा पद्धतीचे पॅटर्न आपल्याला मिळतात.